शराब तस्करी में लिप्त एक आरोपी को अपराध शाखा पुलिस विभाग की यूनिट 4 ने धर दबोचा। आरोपी का नाम रमेश मारुतराव भूते, नेताजी नगर गायत्री कॉलोनी निवासी है। पुलिस ने इस मामले में वाइन शॉप के मालिक अशोक लखाराम वजानी के खिलाफ भी मामला दर्ज किया है। पुलिस सूत्रों के अनुसार यूनिट 4 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम को गुप्त सूचना मिली कि कार क्रमांक MH40A9099 में अवैध शराब की खेप जारी है। उन्होंने दस्ते को कार्यवाही करने का आदेश दिया। त्यामध्ये असं आहे की आमचं एक क्राईम युनिट 4 पथक क्रिमिनल सर्चिंगमध्ये असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की कळमना एरियामधील नेताजी नगर येथे एक स्कॉर्पिओ आहे ज्याचा क्रमांक MH40A9099 आहे। त्यामध्ये तो इसम अवैध दारूची वाहतूक करतो आहे। तर अशा माहितीवरून त्या माहितीची आम्ही खात्री केली आणि मी एके चंदन आणि त्यांच्या टीमला पाठवलं। गाडीच्या सर्चिंगमध्ये आम्हाला त्यावेळेला 624 इंग्लिश दारूच्या बॉटल मिळाल्या आणि त्यामध्ये टोटल जसं त्याची किंमत आहे 85,920 आणि ही जी गाडी स्कॉर्पिओ गाडी आहे तीसुद्धा तो म्हणजे मालवाहतुकीसाठी वापरत होता, त्यामुळे ती गाडीसुद्धा आम्ही त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतली। असं एकूण 585,000 मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपी यामध्ये आहे रमेश मारुतराव भुसे जो ओनर आहे स्कॉर्पिओचा। तो ड्राय डे असलेल्या दिवशी जास्त या दारू विकण्याचा फायदा घ्यायचा। सेकंड आरोपी आहे अशोक वजानी जो वासन वाईन शॉपचा मालक आहे आणि ह्या दोन एक आरोपी जो आहे एक नंबरचा त्याला आम्ही अटक केलेली आहे। दुसरा जो आरोपी आहे हा सध्या त्याला माहिती मिळाली की तो याला गुन्ह्यात अडकवलं आहे, त्यामुळं म्हणजे त्या गुन्ह्यात आरोपी केलेला आहे, त्यामुळं तो सध्या तात्पुरता फरार आहे। परंतु त्याचा आम्हाला आता सध्या ॲड्रेस मिळालेला आहे, त्यानुसार त्याला आम्ही लगेच अटक करीत आहोत। दस्ते ने आरोपी रमेश के घर के सामने उसके वाहन की तलाशी, कार से 624 बॉटल अवैध देसी शराब व कार सहित करीब 5,86,000 रुपए का माल जब्त किया गया। अपराध शाखा पुलिस विभाग के उपायुक्त गजानन राजमानी के मार्गदर्शन व यूनिट 4 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम के नेतृत्व में कार्यवाही की गई। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबराकड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।